सरकार कोणतेही असो अपवाद वगळता घटक पक्षांवर नेहमीच अन्याय झाल्याचं आपण आजवर पाहिलेलं आहे। आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुती सरकारसोबत जोडले गेलेले आहेत, ते सत्तेत सहभागी झालेत। त्यानंतर अजित पवारांसोबत RPI खरात गट सुद्धा त्यामध्ये सामील झालेला आहे। तुम्ही म्हणताय की विधान परिषद म्हणून तुमचा विचार केला जाईल, कोणते असे मुद्दे आहेत ज्यामुळे अजित पवार तुमचा विचार करतील आणि विधान परिषदेला तुम्हाला संधी देतील असं वाटतंय? नक्कीच, तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलेला आहे मला खात्री आहे की आमचा आणि माझा वैयक्तिक नक्की विचार करतील, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्रपक्ष म्हणून गेले 10 वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काम करत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मित्रपक्ष असताना या 10 वर्षामध्ये ज्या नगरपालिका, लोकसभा, विधानसभा आणि ज्या ज्या निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य निवडणुका झाल्या या भागा या प्रचाराच्या दरम्यान आमचे पक्ष हिरीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थानिक गाव पातळीवर पासून ते जिल्हा पातळीपर्यंत राज्यामध्ये प्रचार केलेला आहे, याची माहितीसुद्धा आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक घटकाला असं वाटत असतं की आम्ही सत्तेपर्यंत पोचले पाहिजे, त्या माध्यमातून शोषित दलित वंचित शोषित समाजाचा विकास झाला पाहिजे। आणि आम्हालासुद्धा नक्की खात्री आहे की आदरणीय अजितदादा पवार साहेब असं नेतृत्व आहे की राज्यामध्ये ते दलित शोषित वंचित समाजाचं कोणतीही जातभेद न पाहता, राज्यामध्ये जातपात न करता या सर्व जातींना न्याय देण्याचं ते राज्यामध्ये काम करतात। अजितदादा पवार साहेब असं नेतृत्व राज्यामध्ये आहे की रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुलेशाह आंबेडकर यांचा विचार ते मांडणारे स्वतः ते कट्टर विचाराचे समर्थक आहे आणि आम्ही सुद्धा RPI खरात पक्षा त्याच विचाराचा आम्ही समर्थक आहोत। त्यामुळे आतापर्यंत महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो आणि त्याच्यापूर्वीच सुद्धा हा इतिहास जर पाहिला तर घटक पक्षांचा विचार फारसा होताना दिसत नाही, तर खात्री पटते का तुम्हाला? हाच फरक आम्ही सांगू इच्छितो की आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी सत्तेमध्ये सहभागी झालेला आहे। आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आता ते या प्रमुख नेते आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते स्वतः निर्णय घेतील आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की जे जे वंचित घटक आहेत, शोषित घटक आहेत आणि आमच्या पक्षाचा नक्कीच आदरणीय अजितदादा पवार साहेब विधान परिषद आमदारकीसाठी नक्कीच विचार करतील हे आम्हाला मनापासून खात्री आहे। आत्ता आपण बघतोय की आमदार बच्चू कडू असतील, रासपचे माधव जानकर असतील, हे काय झालेलं आहे पुढं तुम्ही काय मग पाऊल उचलणार असं तुमच्यावरती? तुम्ही चांगला प्रश्न विचारला। बच्चू कडूंचं मी सांगू इच्छितो, राज्यामध्ये बच्चू कडू साहेब ज्यावेळेस बाहेर पडले त्यावेळेस म्हणाले की मी मुख्यमंत्री, आमचा प्रहार पक्षाचा मुख्यमंत्री होणार आहे, परंतु तसं नंतर होताना दिसलं नाही। परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांनी मंत्रीपद मागून मागून मला वाटतं थकले ते असं त्यांच्या बोलण्यातून दिसते आणि आत्ताच त्यांनी विधान केलं की ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यावेळेस मी अमेरिकेत जाईल। मी तर सांगू इच्छितो बच्चू कडू साहेब, मंत्रिपदाचा वापर हा विशिष्ट घटकासाठी नव्हे तर सर्वसामान्य लोकांसाठी हा योजना घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी करायचा असतो। तुमची काय भूमिका असणार पुढे, तुमची भूमिका काय असणार? तुम्हाला जर दिलं नाही तर तुमची काय भूमिका असणार? बोलतोय, जर बच्चू कडू साहेबांना हे जर कळलं असतं तर त्या अमेरिकेत निघून जातो असं वक्तव्य केलं नसतं। मी तो उलट मागणी करतोय, बच्चू कडू साहेबांची जागा आदरणीय अजितदादा पवार साहेबांना, जर बच्चू कडू साहेबांची जागा जर रिक्त असेल तर सचिन खरात सारख्या व्यक्तिमत्वाला तुम्ही तिथं घ्या आणि घ्याचाल असं मला वाटतंय एक प्रकारे। पण तुम्ही हे सांगत नाही की पुढची भूमिका काय असणार दिलं नाही तर? नक्कीच, मी स्वतः या राज्यामध्ये आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या विचाराला मानणारा कार्यकर्ता आहे। आम्ही गेले 10 वर्ष मी आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या बरोबर काम करत आहे, कोणतीही गोष्ट मिळू अगर नाही मिळू, परंतु आदरणीय अजितदादा पवार या राज्याचे मुख्यमंत्री व्हावे ही आमची मनापासून इच्छा आहे आणि यानंतर नक्कीच आम्हाला खात्री की आदरणीय अजितदादा पवार साहेब आमचा पक्षाचा नक्की विचार करतील। तर आजवर आपण पाहिलं आहे की घटक पक्षांना कोणतंही सरकार असो ते त्यांच्यावरती अन्याय करत आलेले आहेत, अपवाद काही आहेत, तर आता सचिन खरात हे त्या अपवादात असणार की त्या अन्याय झालेल्या घटक पक्षात हे येणारा काळच सांगेल। नाजीमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।